नागरिकांना मदत न मिळाल्यास पूरग्रस्त नागरिकांसह तहसीलदार कार्यालयाला घेराव घालू असा इशारा माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार बैठकीत दिला. राज्य शासनाने पूरग्रस्तांना 10,000 रक्कम तात्कालिक मदत म्हणून जाहीर केले होते. मात्र ती रक्कम काही गावात मिळाली असून काही प्रमुख गावांमध्ये अद्याप मिळालेले नाही. तात्कालिक मदत म्हणून जाहीर केली असताना 15 दिवस उलटले तरी अद्याप मदत का मिळत नाही. येत्या 2 दिवसात पूरग्रस्तांना मदत न मिळाल्यास आम्ही पूरग्रस्त नागरिकांसह तहसीलदार कार्यालयाला घेराव घालू असा इशारा माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार बैठकीत दिला आहे. पंकज पाटील पुढे म्हणाले, निप्पाणी मतदारसंघातील सिद्नाळ, भिवशी, कुन्नूर, जत्राट, ममदापूर, नागनूर, मानकापूर, कारतगा, बारवाड, यमगरणी, बुधियाळ, कोगनोळी अधिक गावांना महापुराचा मोठा फटका बसला आहे. गावात पाणी 8 दिवस थांबून राहिले होते, त्यामुळे घरांची पडझड होण्याबरोबरच संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने पूरग्रस्तांना 10,000 रुपयाचे तात्कालिक मदत म्हणून जाहीर केले होते. ही मदत पूरग्रस्तांना तात्काळ मिळणे आवश्यक होते. कोडणी, बुधियाळ, जत्राट, कुर्ली, ममदापूर या गावात 3,800 रुपयांचे साहित्य निधी धनादेश वाटप करण्यात आले. मात्र काही नागरिकांना त्यातील पैसे मिळाले व काही नागरिकांना हा निधी मिळाला नाही. भिवशी गावात पूरग्रस्तांना 10,000 रुपयांचे सहाय्य धन मिळाले आहे. त्यातील 288 पूरग्रस्तांपैकी 64 पूरग्रस्त मदत निधी विना वंचित आहेत. काही गावात 3,800 रुपयांचे चेक तलाठ्याकडे पूरग्रस्तांना देण्यासाठी पाठवण्यात आले होते, मात्र ते चेक परत मागून घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर नदीकाठ परिसरातील अनेक पिकांचे नुकसान झालेल्या पिकांचा सर्वे अद्याप झालेला नाही, त्यामुळे पीक किती दिवस शेतात ठेवायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागात बँकांना, सहकारी पतसंस्थांना वसुली करू नये असा आदेश दिला आहे. यावेळी बैठकीस निप्पाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, प्रदीप जाधव, कोडणी ग्रामपंचायत अध्यक्ष वैभव पाटील, नासिर खान इनामदार, शिवगोंडा पाटील, पोपट मगदूम, प्रदीप पाटील, राजू पाटील, रामचंद्र पाटील, शिवाजी निकम, प्रशांत मधाळे, मांगूर ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील जळणे, कुर्ली ग्रामपंचायत अध्यक्ष अमर शिंत्रे, मानकापूर अध्यक्ष उत्तम बंडणे, ममदापूर ग्रामपंचायत अध्यक्ष निरंजन पाटील, राजू खिचडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. रॉकेल पाठवले, हे रॉकेल कधी पाठवायला पाहिजे होतं? 15 तारखेला हे रॉकेल आलं पाहिजे होतं. ज्या वेळेला गावामध्ये लाईट नव्हती, सगळीकडच्या टीसी बुडालेले होते, गावातल्या 8 दिवस पूत परिस्थिती असल्यामुळे प्रत्येक गावातल्या किराणमालातल्या दुकानातल्या मेणबत्त्या सुद्धा संपलेल्या होत्या. त्यावेळेला रॉकेल सरकारनं द्यायला पाहिजे होती. किमान एक दिवा तर रात्री त्या पूरग्रस्ताच्या घरात लागला असतं. आता 15 दिवसांना रॉकेल घेऊन आता काय करणार आहेत पूरग्रस्त? ठीक आहे, असू दे, मदत आली असू दे, परंतु ही मदत ही फार पूर्वी 8 दिवसा 15 दिवसापाठीमध्ये ही मदत रॉकेलची किंवा जे रेशनिंगची मदत आता काल आज चालू झाली म्हणजे वाटायला काही गावांमध्ये आता रेशनिंगची मदत द्यायला लागली. हे सगळं हे 15 दिवस आधी यायला पाहिजे सरकारकडे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे तात्कालिक मदत जी होती ती अजूनपर्यंत गेल्या 15 तारखेपासून आज 30 तारखेपर्यंत लोकांच्या पूर्णच लोकांच्यापर्यंत पोहोचलेली नाही. ही सगळ्यात मोठी दुर्दैवी बाब आहे. आणि या गोष्टीचा कुठं तर प्रशासनानं दखल घेतली पाहिजे. नसेल तर आम्ही सगळे पूरग्रस्त लोक उद्या येणाऱ्या 4 तारखेपर्यंत आम्ही वाट बघतो तुमच्या सरकारच्या मदतीची. नसेल तुमच्याकडनं होत तर आम्हाला आमचा मार्ग रिकामा असेल. आम्ही त्याचं कुठंतरी आम्ही सगळे पूरग्रस्त याचा गंभीरने विचार करून आम्हाला इच्छा नसताना सुद्धा आम्हाला सर्व लोकांना याबद्दल तीव्र समजून करण्याची परिस्थिती येईल असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे. तर प्रशासनानं याची दखल घेऊन ताबडतोब ह्या सगळ्या गोष्टीची दखल घेऊन ह्या गोष्टी ज्या पूरग्रस्तांना ज्या मदत सरकारनं डिक्लेअर केली आहे त्या सर्व गोष्टींची पूर्तता प्रशासनानं करावी. 13 तारखेपासून 13 ऑगस्टपासून 13 ऑगस्ट 14 ऑगस्ट संध्याकाळ या दरम्यान पाणी उतरलं आणि पाणी उतरल्यानंतर वहिवाटीसाठी बऱ्यापैकी रस्ते सगळीकडे चालू झाले. सुरुवातीला ज्यावेळेला पूर परिस्थिती होती त्यावेळेला काही गावांमध्ये गर्दी केंद्र चालू झाले, तिथं लोक शिफ्ट झाले, तिथं लोकांची व्यवस्था स्थानिक लोकांनी तिथे ग्रामपंचायती असतील, सोसायट्या असतील, या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी लोकांची व्यवस्था करून त्यांचं सगळं जेवण
करण्याची सगळी व्यवस्था केली. त्या दरम्यान सरकारकडनं मदत जाहीर झाली. सुरुवातीला 3,800 पहिला हप्ता मी राहील, त्याच्यानंतर 2,200 असं 6,000 पहिला म्हणजे 6,000 रुपये तात्कालिक मदत म्हणून सरकारनं डिक्लेअर केले. त्यापैकी 3,800 रुपयाचे चेक काही ठिकाणी वाटण्यात आले. त्यामध्ये कोडणी असेल, जत्राट असेल, कुर्ली असेल, उदळ असेल, त्याचबरोबर ममदापूर असेल, या ठिकाणी 3,800 रुपये प्रमाणे चेक वाटण्यात आले. जेवढ्या लोकांना चेक वाटले त्या सगळ्या लोकांना अजून सुद्धा पैसे मिळाले. काही लोकांना मिळाले, काही लोकांना आता काही लोक असे की बँकेत गेल्यानंतर त्या खात्यावरचे पैसे नाही येत आणि तुम्ही उद्या या म्हणून सांगितलं जातं. अशी परिस्थिती त्या 3,800 चेक मिळाल्या लोकांची आहे. आज 150 मध्ये 10,000 प्रमाणे चेक म्हणजे अमाऊंट ट्रान्सफर आरटीजीएसद्वारे सरकारनं केलेले आहे. परंतु 10,000 मदत ज्यावेळी डिक्लेअर झाली की 10,000 मदत डिक्लेअर होत असताना बाकीच्या गावांना, सगळ्या गावांना, पूरग्रस्त गावांना 3,800 मदत पोहोचली का किंवा का पोचली तर काय पूर्णतः व्यवस्थित पोचली का किंवा जिथं पोचलेलं नाही तिथं का पोचलेलं नाही याची दखल प्रशासनानं पहिला घ्यायला पाहिजे आणि मग 10,000 वाटायला पाहिजे. 10,000 वाटलेल्याची काय आनंदाची बाब आहे, जे पूरग्रस्तांना ती चांगली मदत झाली. परंतु ती वाटत असताना सरकारचा आदेश आहे की कुठलीही कर्ज असू दे, त्याच्यामध्ये क्रॉप लोन असू दे, जनावरांसाठी घेतलेले कर्ज असू दे, शेतीसाठी घेतलेले कर्ज असू दे, ही कर्ज असू दे केली जाऊ नये म्हणून शासनाचे तसे ऑर्डर असताना सुद्धा बँका त्या 10,000 मध्ये कर्ज असू दे चालू आहे. तर सुनील सचिन दिवशीचे जे पूरग्रस्त आहेत त्यांच्या खात्यावर 10,000 तहसीलदारच्या अकाउंटवरून इकडे ट्रान्सफर झालेले आहेत, परंतु बँकेनं ते त्यांच्या कर्ज खात्याला वळण करून घेतलेत पैसे. या ठिकाणी प्रशांत मदाळे म्हणून कोंगरेचे पूरग्रस्त आहेत, या ठिकाणी सुनील चौगले आहेत, कुन्नूरचे सगळे मंडळी आहेत की पूरग्रस्तांच्यासाठी काम केलेले आहेत आणि स्वतः पूरग्रस्त असलेली सुद्धा मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर हा भेदभाव का, सुरुवातीला 3,800 चेक ठराविक गावामध्ये गेला, इतर गावांमध्ये पूरग्रस्त नाही आहेत काय किंवा आज दिवशीसारख्या काय जिथं खरोखर पूरपरिस्थिती बिकट होती त्या ठिकाणी 10,000 रक्कम पूरग्रस्तांच्या खात्यावर वर्क करण्यात आलेली आहे. सेम परिस्थिती सिद्धनामध्ये होती, उन्नरगीमध्ये होती, कोटणीमध्ये होती, जत्राटमध्ये होती, पण त्या लोकांच्या खात्यावरती 10,000 अजून का वर्ग झाले होते. 15 ऑगस्ट नंतर पूर्ण परिस्थिती ही म्हणजे पाण्याची पातळी पूर्णतः खाली गेल्यानंतर ही मदत पोहोचण्याची गरजेची होती. तात्कालिक मदत म्हटले कशाला, तात्कालिक मदत ह्याच्यासाठी म्हटलेलं असते की पूर उसळल्यानंतर घरामधलं जे प्रापंचिक साहित्याचं नुकसान झालेलं असतं किंवा जे साहित्य आपल्याला वापरता येत नाही त्या साहित्य ते धान्य असेल, भांडे असतील किंवा काही असेल, दूध असेल लहान मुलांसाठी, शाळेचं पुस्तक असेल, पाठी असेल, ह्या गोष्टी म्हणजे तातडीनं ज्या लागणार आहेत त्या खरेदी करण्यासाठी ही तात्कालिक मदत सरकार डिक्लेअर करत असते. आज पूर ओसरून जवळजवळ 15-16 दिवस झालेले आहेत तरी सुद्धा लोकांपर्यंत ही तात्कालिक मदत पोहोचलेली नाही, याचं कारण काय? ही एक फार गंभीर बाब आहे. ही बाब जेवढी गंभीर आहे त्याच्यापेक्षा गंभीर बाब याच्या पुढची आहे. आज ज्यांची घरं पडलेत त्या लोकांना सरकारनं डिक्लेअर केली की 5,000 प्रमाणे आम्ही त्यांना घर म्हणजे भाडं देऊ, आम्ही घरासाठी दुसरं घर भाड्यानं घ्यायचं त्याच्यासाठी 5,000 रुपये सरकार देणार. अजून बरेच लोक असे आहेत की जे गंजी केंद्रमध्येच राहिले त्यांना दुसरं घर मिळाले का नाही याची चौकशी कुणीही केलेली नाही. नुसतं डिक्लेअर केलं की 5,000 आम्ही भाडं देऊ, परंतु कुठलेही अजून काही लोक जी बिना घराची आहेत ती कुठं जाऊन राहिले त्यांना खरोखर भाडं ते पोहोचवा लागले का याची चौकशी कुठल्याही अधिकाऱ्यांनी योग्य केली नाही. ही झाली त्याच्यानंतरची बाब सगळ्यात महत्वाची म्हणजे शेतीचं नुकसान झाले. आज आमच्या निपाणी भागामध्ये जी मुख्य पिकं आहेत, ऊस असेल, तंबाखू असेल, सोयाबीन असेल, भात असेल, कुठलेही पीक असेल, या पिकांचं सर्वे अजून सुरू झाले होते. ही पिकं जशीच्या तशी कुजलेल्या अवस्थेत शेतात आहेत अजून, मग ती शेतकऱ्यांनी किती दिवस ठेवायची तशी? आम्हाला आत्ता शेतकऱ्याला ऊसाची लावण करणं गरजेचं आहे, तंबाखूची लावणीचा दिवस आहे, तंबाखूची लावण कधी करायची हे कुजलेलं पीक काढल्यानंतर करायला, कुजलेलं पीक काढलं तर सर्व्हेमध्ये ते येणार, तर सर्व्हे होणार कधी आणि हे पीक काढणार कधी, शेतकऱ्याने नवीन लावण करणार कधी,